Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीआधी फूट पडली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना वेगळा पक्ष मिळाला. ते महाविकास आघाडी म्हणून काँग्रेससोबत मैदानात उतरले, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपसोबत महायुतीमध्ये होते. महाराष्ट्रामध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान झालं. येत्या 4 जूनला निवडणुकीचा निकाल येणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आलाय. सट्टा बाजारातही याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. कोल्हापुरात मान आणि मत कोणाला, याकडे सर्वांचं लक्ष लागले. काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज आणि शिंदे गटाचे संजय मंडलिक यांच्यात कोल्हापुरात जोरदार सामना होतोय. परंतु आता कोल्हापूरच्या लढतीबद्दल मुंबईतील सट्टा बाजारात मोठा अंदाज वर्तवण्यात आला. या लढतीत कोण बाजी मारणार, सट्टा बाजारानुसार कोल्हापुरात कोण जिंकू शकतं, जाणून घेऊयात या प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटं. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आजतक आणि इंडिया टुडेने मुंबईतील सट्टा बाजारातील काही बुकींशी अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पराभव होईल, तर शाहू छत्रपती हे विजयी होतील असा अंदाज सट्टा बाजाराने मांडला. महाविकास आघाडीच्या अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा मतदारसंघात शाहू महाराजांचा प्रचार केला. कोल्हापूरसाठी छत्रपती शाहू घराणे हा अत्यंत नाजूक मुद्दा असल्याने त्याचा प्रभाव मतदानामध्ये दिसून आल्याची चर्चा आहे. तर संजय मंडलिक यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरातील तपोवन मैदानामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. सट्टा बाजाराच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजप एनडीए युतीला 28 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 20 जागा जिंकणार असा अंदाजही सट्टा बाजारात व्यक्त करण्यात येतोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.